सापांना रोखण्यासाठी झेंडू आणि वनस्पती लावण्याचा विचार करा कारण ते त्यांच्या सुगंधाने दूर ठेवण्यासाठी ओळखले जातात या व्यतिरिक्त अशा ठिकाणी कचरा आणि गोंधळ काढून आपले अंगण नीटनेटके ठेवा आणि आपल्या घराच्या किंवा मालमत्तेचे कोणतेही प्रवेश सील करा गवत आणि झुडपे छाटून ठेवल्याने सापांच्या लपण्याची शक्यता कमी होते पुष्प या वृक्षाची लागवड करावी येत नाहीत आणि मग साप देखील येणार नाही साप नये यासाठी कोणती वनस्पती लावावी किंवा काय करावे सापांना रोखण्यासाठी झेंडू वरमू आणि लॅव्हेंडर सारख्या वनस्पती लावण्याचा विचार करा कारण ते सापांना त्यांच्या सुगंधाने दूर ठेवण्यासाठी ओळखले जातात या व्यतिरिक्त साप लपून बसू शकेल अशा ठिकाणी कचरा आणि गोंधळ काढून आपले अंगण नीटनेटके ठेवा आणि आपल्या घराच्या किंवा मालमत्तेचे कोणतेही प्रवेश बिन दुसरी करा गवत आणि झुडपे छाटून ठेवल्याने सापांच्या लपण्याची जागाही कमी होते घरामध्ये किंवा घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी कोणती झाडे लावावीत पुष्प या ला वृक्षामुळे साप घराजवळ येत नाही हे खरे आहे का घरात अचानक साप दिसला तर काय करावे घरात कणा सापासारखा छोटा प्राणी कोठून येतो नारायण नागबळीची पूजा केल्यास त्याचे दुष्परिणाम झाल्यास त्यावर काय उपाय आहेत का नॅपथालिन व्यावसायिक साप विकर्षक उत्पादनांमध्ये नॅपथालिन उत्पादना हा एक मध सामान्य घटक आढळतो हे सर्वात सामान्य सर्प रेपेलेंट्सपैकी एक आहे जर तुम्हाला व्यावसायिक उत्पादनावर पैसे खर्च करायचे नसतील तर नॅपथालिन हा मॉबॉल आढळणारा मुख्य घटक आहे नाफ्थालिनचा वास सापांना ये जा न करता त्यांना त्रास देतो मधबॉल्स आपल्या मालमत्तेच्या आजूबाजूला छिद्र वेगा खडे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवा जेथे सापांची समस्या असू शकते मथबॉल्स वापरण्यासाठी एक चेतावणी म्हणजे ते खाल्ल्यास ते विषारी आणि मुलांसाठी किंवा पाळीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात म्हणून सावधगिरी बाळगा किंवा तुमच्या घरात पाळीव प्राणी किंवा लेमन ग्रास झेंडूचे फुल तुळस प्लांट अजून बरेच काही आहेत घराच्या आसपास साप येऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात सापाला तुमच्या घराचा आसपास येण्यात काहीही इंटरेस्ट नसतो प्रत्येक प्राणी आहार निद्रा आणि या तीन गरजांसाठी जगतो आता आहाराची गोष्ट घेऊ आपण आपल्या घरातील उरलेले खरकटे शेळ अन्न पदार्थ घराच्या मागे बाहेर टाकत असलो की ते खायला घराच्या आसपास उंदीर नक्की येतात उंदीर हे सापाचे अन्न आहार आहे उंदराच्या शोधात मग साप आपल्या घराच्या आसपास किंवा घरात येतात तेव्हा सर्वात प्रथम आपण आपल्या घराच्या आसपास उंदरांना आकर्षित करतील असे अन्न पदार्थ वस्तू टाकू नये मग साप येणार नाहीत दुसरे म्हणजे झाडे सावली थंडावा पक्षी आणि निसर्ग सभोवताली असला की समजून जावे की साप आपल्या घरात येत नसून आपण सापांच्या वस्तीत घर बांधले तेव्हा ते अतिक्रमण करत नसून आपण करतो हे मान्य करावे आणि त्यांच्यासोबत सहजीवन स्वीकारावे त्यांना मारू नये मी तर उलट बागेत दूर कोपऱ्यात मातीच्या पसरट भांड्यात त्यांच्याकरिता पिण्याचे पाणी भरून ठेवायचो तेव्हा दोन तीन सर्पमित्रांचे मोबाईल नंबर सोबत ठेवावे जमिनीवर झोपणे टाळावे रात्री उशाशी टार्च असू द्यावा आणि आवश्यकतेनुसार वापरावा कोर्च मधील लाईट रात्री झोपताना बंद ठेवावा लाईटच्या प्रकाशात केले त्यामागे बेडूक आणि त्यांच्या मागे साप लेतात। ते टाळता येते दुपारी धामण हमखास घराच्या भिंतीवर चढून पाल शोधते झाडांवर पक्ष्यांचे पल्ले पडे खायला येते मग चुकून दार खिडक्यातून शिरते असे असेल तर दारा खिडक्यांना जाळी बसवावी पुढच्या मागच्या दारांना नेहमीपेक्षा उंच उंबरठा बनवून घ्यावा मी इंच उंच उंबरठा बनवला होता आणि त्याच्यावर जाळीचा दरवाजा बसवला होता त्यामुळे लपायची जागा उरली नव्हती परिणामी आठवड्यात एकदा दाराशी दिसणाऱ्या सापांची संख्या एकदम तुरळक झाली होती मी धामण साप पाच साडेपाच फूट उंचीवरील दाराच्या फटीतून आशिरून फिरून पुन्हा तिथूनच चढून बाहेर जाताना बघितलेली आहे तेव्हा चार फूट उंच खिडकीतून ती नक्कीच आत येऊ शकते आणखीन एक अतिरिक्त माहिती सांगतो साप चुकून आतालाच तर तो फिरून जिथून आला तिथूनच शांतपणे निघून जातो तेव्हा आपण आरडाओरडा न करता शांतपणे त्याच्या जायची वाट रस्ता दार उघडून ठेवून फक्त त्याला निवांत वेळ दिला तरी पुरेसे होते बऱ्याचदा साप घरात शिरतो फिरतो आणि भक्ष न मिळाल्याने आल्या वाटेने निघून जातो आणि आपल्याला कळतही नाही